पुरवण्या मागणीत 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यात नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत करणे बाकी होते। आता 1400 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याने तीही मदत देणे शक्य होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्याला आले असताना उपमुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते। आजच्या काळात झालेल्या कामाच्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे आणि ह्यामधली कामं आता नवीन कुठली घेण्यात येऊ नये तर ह्यांच्या ऐवजी दुसरा काय पर्याय त्याच्यामध्ये आहे, दुसऱ्या कशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं CSR मधनं देखील त्या ठिकाणी घेता येतील, परंतु नक्की PWD सेक्रेटरी सांगितले की तुम्ही प्रस्ताव मला पाठवा, त्याच्यामध्ये निधी पाहिजे ह्याबद्दल झुंबत नाही, तर निधी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आणि सिंधुरत्न ही एक माझ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या करता सगळ्या लोक